गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, वेलकम टू ऑनलाइन ऑनलाइन क्लासेस। आज अपन बायोम्स बघणार आहोत, ठीक आहे। तर बायोम्स बघायच्या अगोदर आपण एकदा इकोलॉजिकल हिरॅचीवरती एकदा नजर टाकणार आहोत। इकोलॉजिकल हिरॅची, ठीक आहे। इकोलॉजिकल हिरेची हे आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये बघणार आहोत, म्हणजे खालत्यापासून वरतेपर्यंत, ठीक आहे, म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत, ठीक आहे। तर इकोलॉजीमध्ये सर्वात स्मॉल जो युनिट आहे तो आहे ऑर्गॅनिझम, ओके। पहिला आपण इंडिव्हिज्युअलसुद्धा कन्सिडर करतोय, ठीक आहे, कारण की इट इज अ पार्ट ऑफ पॉप्युलेशन्स, त्याला आपण इंडिव्हिज्युअल सुद्धा म्हणणार आहोत, ठीक आहे। ऑर्गॅनिझम म्हणजे आपल्याला माहितीच आहे काय, लिव्हिंग थिंग, जो इंडिव्हिज्युअल असतो त्याला आपण ऑर्गॅनिझम म्हणतो, किंवा जो ऑर्गननी बनलेला आहे त्याला आपण ऑर्गॅनिझम म्हणतो। पण इथे हा जो युनिट आहे याला आपण मल्टीसेल्युलर सुद्धा कन्सिडर करू शकतो, म्हणजे तो एक प्लांट किंवा ॲनिमल सुद्धा असू शकतो आणि एखादा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम सुद्धा असू शकतो, ठीक आहे, म्हणजे बॅक्टेरिया असेल, एखादा अल्गी किंवा फंजा असेल, युनिसेल्युलर, ठीक आहे। आपल्याला बॉडी ऑर्गनायझेशन माहितीच आहे, ठीक आहे, आपली बॉडी ऑर्गनायझेशन कशी सुरू होते, ही स्टार्ट फ्रॉम सेल, जेव्हा एकाच प्रकारचे सेल्स एकत्र येतात आणि ते सेम फंक्शन परफॉर्म करतात तेव्हा त्यांच्यापासून टिश्यू तयार होतो, ठीक आहे, आणि जेव्हा टिश्यू एकत्र येतात तेव्हा त्यांच्यापासून ऑर्गन तयार होतात आणि ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम, ठीक आहे, खाली लिहितो मी ऑर्गन सिस्टीम, ओके। जेव्हा वेगवेगळे ऑर्गन्स एकत्र येतात आणि ते एक पर्टिक्युलर फंक्शन करतात तेव्हा आपण त्याला ऑर्गन सिस्टीम म्हणतो, जसं की सर्क्युलेटरी सिस्टीम असेल, नर्वस सिस्टीम असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, रेस्पिरेटरी सिस्टीम असेल, ठीक आहे। तर खूप सारे असे वेगवेगळे ऑर्गन्स एकत्र येतात आणि ते एक पर्टिक्युलर फंक्शन परफॉर्म करण्यासाठी मदत करतात तेव्हा आपण त्याला ऑर्गन सिस्टीम म्हणतात, ठीक आहे। आणि याच ऑर्गन सिस्टीमपासून मग नंतर आपली ऑर्गॅनिझमची बॉडी बनते, ठीक आहे, आणि त्यामुळे आपण त्याला ऑर्गॅनिझमसुद्धा म्हणतोय, ठीक आहे। तशाच प्रकारे ऑर्गॅनिझमपासूनच आपली इकोलॉजिकल एरियाची बनलेली आहे, ठीक आहे। तर याचा स्मॉलेस्ट युनिट जो आहे तो ऑर्गॅनिझम्स आहेत, ठीक आहे, आणि जेव्हा हे ऑर्गॅनिझम एकत्र येतात तेव्हा त्यांच्यापासून तयार होते पॉप्युलेशन्स, त्यांच्यापासून काय तयार होते, पॉप्युलेशन तयार होते, ठीक आहे। जे नेक्स्ट स्टेप जी आहे हिरेचीमध्ये आफ्टर द ऑर्गॅनिझम, दॅट इज अ पॉप्युलेशन, पॉप्युलेशनची डेफिनेशन सांगायचं झाली तर काय सांगते आपल्याला, तर इट इज अ असेंब्लेज ऑफ द ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस, ओके, अँड विच कॅन बी इंटरप्रेट द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम हॅव द सेम स्पेसिस विच कॅन बी इंटरप्रेटेड, जे एका स्पेसिसचे ऑर्गॅनिझम एकत्र झाले असेल आणि त्यांच्यामध्ये इंटरप्रेटिंग होऊ शकते असा जर ॲनिमलचा किंवा ऑर्गॅनिझमचा ग्रुप जर असेल तर त्याला आपण पॉप्युलेशन म्हणतो, ठीक आहे, म्हणजे पॉप्युलेशन जो आहे तो ऑर्गॅनिझम पासूनच तयार होतो, ठीक आहे। त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्पेसिसचे वेगवेगळे पॉप्युलेशन जर एकत्र आले तर त्यांच्यापासून कम्युनिटी तयार होते, ठीक आहे, त्याला आपण कम्युनिटी म्हणू। पण या तिन्ही स्टेपमध्ये आपण फक्त एकच फॅक्टर बद्दल बोलतोय, ते फॅक्टर म्हणजे बायोटिक, म्हणजे लिव्हिंग थिंग्स, ओके। ऑर्गॅनिझम हा लिव्हिंग थिंग आहे आणि त्याच्यापासून बनणारे जे पॉप्युलेशन आहे ते सुद्धा काय आहे, लिव्हिंग थिंग आहे। आणि या वेगवेगळ्या पॉप्युलेशन जेव्हा एकत्र येतील, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये जर खूप सारी पॉप्युलेशन असतील तर त्याला आपण कम्युनिटी म्हणणार आहे, कम्युनिटीमध्ये सुद्धा सर्व लिव्हिंग थिंग्स आहेत, म्हणजे बायोटिक फॅक्टर्स आहेत, ठीक आहे। पण जेव्हा आपण कम्युनिटीसोबत त्याच्या अराउंडमध्ये जे इन्व्हायरमेंट आहे त्याचासुद्धा जर आपण त्याच्यामध्ये इन्क्लुजन केलं, त्याला सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं तर त्याला म्हणतात इकोसिस्टीम, काय म्हणतात त्याला, इको
सिस्टीम म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर प्लेसमध्ये खूप सारी पॉप्युलेशन आहे किंवा कम्युनिटी आहे, त्या कम्युनिटी प्लस त्याचं इन्व्हायरमेंट असं जर आपण बघितलं तर त्याला आपण म्हणता येईल इको सिस्टीम. ओके, म्हणजे कम्युनिटी प्लस इन्व्हायरमेंट. जेव्हा आपण या दोन गोष्टी एकत्रित घेतो तेव्हा त्याला इको सिस्टीम म्हणतो. आपल्या घरी जे फार्म आहे, शेती आहे, ॲग्रिकल्चर आहे, ती सुद्धा एक इको सिस्टीमचा आहे. त्याला सुद्धा एक इको सिस्टीम कन्सिडर करतात. त्याच्यामध्ये कम्युनिटीमध्ये लँड असतील जे आपण क्रॉप घेतो, त्याच्यानंतर त्याच्यावर फीड करणारे जे बर्ड्स इन्सेक्ट असतील ते ॲनिमल झाले, आणि रिमेनिंग जो पार्ट आहे सॉइल टेम्परेचर वॉटर ऑक्सिजन एअर ते झाले याचे इन्व्हायरमेंट जे नॉन बायोटिक कंपोनंट आहे तर त्याला मिळून मग तयार होते ते इकोसिस्टीम. ठीक आहे, तर कम्युनिटी लेवलपर्यंत आपण फक्त एकच फॅक्टरीमध्ये इन्क्लूड आला होता तो होता बायोटिक. पण जेव्हा पुढची स्टेप येते इकोसिस्टीम याच्यामध्ये मात्र दोन्ही फॅक्टरीमध्ये इन्क्लूड आहेत बायोटिक आणि अबायोटिक. ठीक आहे, अशा खूप साऱ्या इकोसिस्टीम जर एकत्र आल्या आणि त्याच्यामध्ये जर काही कॉमन असेल क्लायमेट असेल कॉमन प्लेस असेल काही कॉमन वेदर असेल किंवा कॉमन क्लायमेट असेल तर त्यांच्यापासून तयार होते लँडस्केप. काय तयार होते लँडस्केप. ओके, आणि या लँडस्केपमध्ये हे जे लँडस्केप तयार होतात ते खूप मोठमोठे लँडस्केप असतात. त्याच्यामध्ये खूप सारे इकोसिस्टीम्स आलेले असतात पण त्यांच्यामध्ये क्लायमेट जे असतं ते सेम राहते. ठीक आहे, आणि अशाच लँडस्केपपासून नंतर तयार होतोय आपला बायो. काय तयार होतोय बायो. ठीक आहे, आणि जेवढे काही बायोम्स अर्थवरती आहेत त्या सर्व बायोम्स मिळून तयार होते बायोस्फियर. काय तयार होते बायोस्फियर. बायोस्फियर सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, बायोस म्हणजे आपल्या अराउंडमध्ये जेवढं काही इन्व्हायरमेंट्स आहेत त्याला आपण बायोस्फियर म्हणतो. जेवढं काही इन्व्हायरमेंट्स अर्थवरती आहेत त्या सर्वांना आपण बायोस्फियर म्हणतो. ठीक आहे, तर या इकोलॉजिकल हिरॅचीमध्ये लार्जेस्ट युनिट जो आहे तो बायोस्फियर आहे आणि शॉर्टेस्ट और बेसिक युनिट जो आहे तो आहे ऑर्गॅनिझम किंवा इंडिव्हिज्युअल्स. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे आज बायो. तर बायोन्स म्हणजे काय आपल्याला सर्वात पहिले बघायचं तर बायो बायोन्सपासून बायोस्फियर तयार होतात. ठीक आहे, आणि बायोम जे आहेत ते लँडस्केप्सपासून तयार होतात. आपला जो देश आहे इंडिया हा सुद्धा एक लँडस्केप्स आहे. म्हणजे जर एखादा इकोसिस्टीम खूप सारे इकोसिस्टीमपासून जर एखादा एरिया बनत असेल जो थोड्याफार प्रमाणात कॉमन आहे आणि त्याला जर बाउंड्रीज जर असतील काहीतरी बाउंड्रीज नॅचरली बाउंड्रीज असतील म्हणजे त्याच्या अवतीभोवती जर समुद्र असेल सी असेल ओशन असेल ज्याच्यामुळे त्याला एक बाउंड्रीज तयार झालेली किंवा माउंटन असतील त्यामुळे तो पर्टिक्युलर एक एरिया तयार होतो आहे तिथे तर त्या पर्टिक्युलर एरियाला आपण लँडस्केप म्हणतो. ठीक आहे, आणि याच लँडस्केपपासून बायोम्स तयार होतात. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला बायोमची डेफिनेशन सर्वात पहिले बघावं लागेल की बायोम्स म्हणजे काय. ठीक आहे, तर बायोम्स म्हणजे असं त्या लँडस्केपपासून तयार झालेला एरिया असतो. इट इज अ लार्ज एरिया. बायोम्स मीन्स व्हॉट अ लार्ज एरिया विथ मेजर वेजिटेशन असोसिएशन विथ ऑफ फौना. ओके, and with specific climate that is called the biomes. okay, it is very simple definition of the biomes. biomes म्हणजे असा एरिया ज्याच्यामध्ये खूप मेजर असे वेजिटेशन्स आहे आणि या वेजिटेशन सोबतच त्याच्यामध्ये फौना सुद्धा आहे. त्याचा स्पेसिफिक असा फौना सुद्धा आहे पण त्याच्यातला जो क्लायमेट आहे तो काय स्पेशल आहे. तसा क्लायमेट तुम्हाला बाकीच्या दुसऱ्या बायोम्समध्ये पाहायला मिळणार नाही. असा जर ज्याच्यामध्ये खूप सारे ॲनिमल्स आहेत प्लांट्स आहेत आणि त्याची क्लायमॅटिक झोन जो आहे तो बाकीच्यापेक्षा वेगळा आहे, तर
त्याला आपण बायोम्स म्हणतो. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ द बायोम्स, अ लार्ज एरिया विथ अ मेजर वेजिटेशन असोसिएट विथ द फौना. फौना म्हणजे काय? ॲनिमल्स. ओके, विथ द स्पेसिफिक क्लायमॅटिक झोन. त्याच्यामध्ये जे क्लायमेट आहे तसं क्लायमेट तुम्हाला दुसऱ्या बायोम्समध्ये किंवा दुसऱ्या एरियामध्ये मिळणार नाही, अशा एरियाला आपण बायोम्स म्हणतो. ठीक आहे, आता हे बायोम्स कसे तयार होतात? ठीक आहे, लेट्स सी द हाऊ टू बायोम्स आर फॉर्म. बायोम्स फॉर्म होतात ड्यू टू द रोटेशन ऑफ अर्थ. अर्थ रोटेट होते इट सेल्फ, स्वतःभोवती सुद्धा फिरते, अँड अराउंड द सन. ओके, सो अर्थ रोटेट अराउंड द सन अँड ऑल्सो इट्स ऍक्सिस. हे एक रिझन्स आहे ज्याच्यामुळे क्लायमॅटिक झोन तयार झालेले आहेत, आणि या क्लायमॅटिक झोनमध्येच आपण जे काही एरिया येतो त्याला आपण बायोम्स असं समजतो. ठीक आहे, दुसरं रिझन म्हणजे हा जो ऍक्सिस आहे अर्थचा हा टिल्ट आहे. टिल्ट ऍक्सिस. ओके, सो ड्यू टू दिस थिंग इट कॉजेस द चेंज इन टेम्परेचर. ओके, सो इट कॉजेस द ॲन्युअल व्हेरिएशन इन इंटेन्सिटी अँड ड्युरेशन ऑफ टेम्परेचर. सॉरी, लाईट. ओके, सो ड्यू टू द रोटेशन ऑफ अर्थ, आर जी रोटेट होते अराउंड द सन आणि स्वतः स्वतःसुद्धा ती रोटेट होत असते. ठीक आहे, आणि या रोटेशनमुळेच जे ॲन्युअलचं इंटेन्सिटी जी ते टेम्परेचर लाईटची जी सनपासून अर्थपर्यंत पोहोचते त्याची इंटेन्सिटी चेंज होत राहते, त्याची ड्युरेशन जो आहे लाईटचा तो कमी जास्त होत राहतो. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे तिथे काय होते, ॲज अ रिझल्ट ऑफ दिस इट कॉजेस द सीझन्स. ओके, आणि त्याच्यामुळेच अर्थवरती सीझन्स तयार झालेले आहेत. म्हणजे अर्थवरती सर्व ठिकाणी एकच सीझन्स नाही आहे, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे सीझन्स तयार होतात. हे वेगवेगळे सीझन्स का तयार होतात, त्याच्यामागे रिझन्स काय आहे, तर ते आहे रोटेशन ऑफ अर्थ आणि त्याचा टिल्ट ॲक्सिस, ज्याच्यामुळे अर्थवरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सीझन्स तयार झालेले आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये एक गोष्ट समजण्यासारखी, ती म्हणजे टिल्ड ॲक्सिस. टिल्ड ॲक्सिस म्हणजे कसं ॲक्सिस, बघा जर आपण याची फिगर ड्रॉ केली तर अर्थची फिगर अशी तयार होईल, आणि याचा जर सेंट्रल ॲक्सिस जर आपण ड्रॉ केला तर तो असा स्ट्रेट तयार होईल. ठीक आहे, आणि ॲक्च्युली अर्थ जशी स्वतःभोवती रोटेट होते आणि त्या रोटेशनच्या डायरेक्शननुसार जर आपण त्याचा ॲक्सिस जर ड्रॉ केला तर तो ॲक्सिस असा स्लाईट किंवा तिरपा तयार होतो, याला म्हणतात टिल्ड ॲक्सिस. या टिल्ड ॲक्सिसमुळे काय होते की जे सनरेज येणारे अर्थ होते ते कमी जास्त येतात. ठीक आहे, सर्वात जास्त सनरेज हे इक्वाटियर रिजनमध्ये येतात, त्याच्यानंतर ते नॉर्थ पोलवरती आणि साऊथ पोलपर्यंत कमी जास्त प्रमाणामध्ये किंवा तिरपी असे सनरेज त्याच्यावरती पडत असतात, त्याच्यामुळे ते टेम्परेचरचा फरक आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, हायेस्ट टेम्परेचर आपल्याला इक्वाटियरवर पाहायला मिळते आणि त्याच्यापेक्षा लोएस्ट टेम्परेचर आपल्याला नॉर्थ पोल किंवा साऊथ पोलवरती पाहायला मिळतात. हे कशामुळे होते, टिल्ड ॲक्सिसमुळे. ठीक आहे, त्याच्यामुळे सीझन्स तयार होतात. तर या सर्व गोष्टीमुळे लाईटच्या इंटेन्सिटीमध्ये फरक पडल्यामुळे किंवा लाईटच्या ड्युरेशनमध्ये फरक पडल्यामुळे अर्थचं जे टेम्परेचर आहे ते सुद्धा चेंज होते, ॲन्युअल टेम्परेचर जे आहे ते कंटिन्युअसली बदलत जाते. ओके, आणि या बदललेल्या टेम्परेचरसोबत जर ॲन्युअल व्हॅरिएशन इन द प्रेसिपिटेशनमध्ये सुद्धा फरक पडत असेल, या दोघांमुळे अर्थवरती मेजर बायोम्स तयार झालेले आहेत. ठीक आहे, ड्यू टू द ॲन्युअल व्हॅरिएशन्स इन टेम्परेचर. ॲन्युअल
वेरिएशन इन टेम्परेचर। एन्युअल वेरिएशन इन टेम्परेचर का होते, कारण की अर्थवरती येणारे जे काही सनलाइट आहे त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स आहेत, त्याच्या ड्युरेशनमध्ये व्हेरिएशन्स आहेत, ठीक आहे का? रिझन आहे रोटेशन ऑफ अर्थ आणि टिल्ट ॲक्सिस, ओके। आणि याच्यासोबतच ॲन्युअल व्हेरिएशन इन ॲन्युअल व्हेरिएशन इन प्रेसिपिटेशन, या दोघांमुळे, ओके, याला आपण नंबर देऊ 1 आणि 2। या दोघांमुळे अर्थवरती मेजर बॉयम्स तयार झालेला आहे, मेजर बॉयम तयार झालेले आहे, ठीक आहे। प्रेसिपिटेशन तुम्हाला माहित असेल, आपण लोअर क्लासेसमध्ये 2, 3, 5 क्लासमध्ये जलचक्र शिकलेलो असाल, त्याला वॉटर सायकल म्हणतात। आपल्याला माहित आहे की पाऊस कसा पडतो, सर्वात पहिले समुद्राचं जे पाणी आहे ते सूर्याच्या तापामुळे किंवा टेम्परेचरमुळे त्याची वाफ होते, त्याचे ढग तयार होतात, ढगाला जेव्हा थंडी हवा लागते तेव्हा पाऊस पडतो, पाऊसाचं पाणी नदीत जाते, नदीचं पाणी पुन्हा समुद्रात जाते, असे हे जलचक्र आहे, ठीक आहे। तर याच्यामध्ये एक जी स्टेप येते की ढगाला जेव्हा थंडी हवा लागतात किंवा ढग हे जेव्हा माउंटनला थाटतात किंवा दाट जंगलामध्ये जातात किंवा तिथे त्याला थंड हवा लागते आणि त्याचा पाऊस पडते, त्याच प्रक्रियेला किंवा त्या प्रोसेसलाच म्हणतात प्रेसिपिटेशन, ओके। तर प्रेसिपिटेशन म्हणजे काय? रेनी किंवा रेन, आणि याला स्नोफॉल सुद्धा म्हणतात, ओके। स्नोफॉल होत असेल किंवा स्नो पडत असेल किंवा रेन येत असेल तर त्याला आपण प्रेसिपिटेशन म्हणतात, ठीक आहे। कारण की जर टेम्परेचर कमी असेल तर हे पावसाचं पाणी जे आहे ते बर्फात कन्वर्ट होते आणि मग बर्फ पडतो, त्याला आपण स्नो म्हणतो, ठीक आहे। रेन आणि स्नो यालाच म्हणतात प्रेसिपिटेशन। आणि हे जे प्रेसिपिटेशन हे सुद्धा ॲन्युअली चेंज होत राहते, त्याच्यामध्ये व्हेरिएशन चेंज जातात आणि ॲनिमल टेम्परेचर सुद्धा व्हेरिएशन होत जातात, त्याचं ड्युरेशन सुद्धा बदलत जाते। आणि या दोन कारणामुळे आपल्या अर्थवरती बायोम्स तयार झालेले आहेत, आणि हे जे तयार झालेले बायोम्स आहेत ते आपण 3 पार्टमध्ये कन्सिडर करणार आहोत। पहिला जो बायोम्स आहे तो म्हणजे डेझर्ट, ओके। दुसरा जो आहे रेन फॉरेस्ट, आणि तिसरा जो आहे तो आहे टुंड्रा। ओके, डेझर्ट, रेन फॉरेस्ट आणि टुंड्रा। डेझर्ट सर्वांना माहिती आहे, वाळवंट। रेन फॉरेस्टमध्ये 4 प्रकारचे फॉरेस्ट येतात। पहिला जो आहे तो आहे टेम्परेट, सॉरी, पहिला जो आहे तो ट्रॉपिक, ओके। मी इथे लागला तर लिहून देतो, फॉरेस्टबद्दल बोलतो आपण, 4 फॉरेस्टमध्ये येतात। पहिला जो आहे तो आहे ट्रॉपिकल फॉरेस्ट, त्याच्यानंतर येतो आहे सब ट्रॉपिकल फॉरेस्ट, त्याच्यानंतर येतो टेम्परेट टेम्परेट फॉरेस्ट, आणि चौथा जो आहे तो आहे तैगा फॉरेस्ट, आणि नंतर आहे टुंड्रा। टुंड्रा म्हणजे ज्या ठिकाणी फक्त बर्फच आहे, ठीक आहे, त्याला आपण टुंड्रा म्हणतो, म्हणजे अँटार्क्टिक आणि आर्कटिक हा जो रिजन्स आहे याला आपण टुंड्रा म्हणतो, ठीक आहे। तर ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, सब ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, टेम्परेट रेन फॉरेस्ट, याचे नाव कसे पडले आहेत? तर हे त्या त्या रिजन्समध्ये आहेत। जर तुम्ही अर्थचं जर लॅटिट्यूडनर काढलं असेल तर त्याच्यावरून तुम्हाला दिसेल की अर्थच्या मधोमध काय असते। लेट्स ड्रॉ द फिगर ऑफ अर्थ, ही अर्थची फिगर आहे, त्याच्या मधोमध जे आहे ते आपण त्याला इक्वेटर म्हणतो। इक्वेटर नंतर येते ट्रॉपिकल झोन्स, ट्रॉपिकल झोन नंतर येतो सब ट्रॉपिकल झोन्स, सब ट्रॉपिकल झोन नंतर टेम्परेट झोन, आणि हा येतो आर्कटिक झोन, ओके। हे झालं नॉर्थ पोलकडे, साऊथ पोलकडे सुद्धा सेम आहे। इक्वेटर नंतर येतो ट्रॉपिकल झोन, ट्रॉपिकल झोन नंतर येतो सब ट्रॉपिकल झोन, सब ट्रॉपिकल नंतर टेम्परेट झोन, आणि राहिलेला जो आहे तो आहे अँटार्क्टिका, जिथं फक्त बर्फ असते। तर हे जे डेझर्ट आहे, सॉरी, फॉरेस्ट आहे, ते तुम्हाला या एरियामध्ये मिळतात, म्हणून त्याचं नाव त्यांना आपण दिलेलं आहे। जे ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट तुम्हाला ट्रॉपिकल रिजनमध्ये मिळेल, सब ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट तुम्हाला सब ट्रॉपिकल झोनमध्ये मिळेल, ठीक आहे। तर हे जे मेजर्स बायोम्स आहेत
हे मेजर पॉइंट्स आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत, कारण की याच्यावरती आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन्स येत असतात. हे आपल्याला सिलेबसमध्ये, सॉरी एनसीईआरटीच्या बुकमध्ये दिलेला नाही आहे, ठीक आहे, डिटेलमध्ये दिलेला नाही आहे, पण याच्यावरती आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन्स विचारल्या जाऊ शकतात, ठीक आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचे डिटेल्समध्ये जाणार आहोत, म्हणजे तिथे कोणते सीझन्स असतात, रेनफॉल किती होतो, कोणते मेजर व्हेजिटेशन्स तिथे आहेत, आणि इंडियामध्ये याच्यातला कोणता पार्ट इंडियामध्ये येतो वगैरे, किती लँटिट्यूडनर आहे, किती लँटिट्यूडवरती हा रिजन्स आहे, ते सर्व डिटेलमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुमच्या लक्षामध्ये आले असेल की टोटल 6 मेजर बायोम्स आहेत, ओके, डेझर्ट, 4 रेन फॉरेस्ट आणि टुंड्रा. टुंड्रा म्हणजे अँटार्क्टिक आणि आर्कटिक रिजन्स, ओके. तर मेजर बायोम्समधले कोणते बायोम्स हे आपल्या इंडियामध्ये येतात, त्याचे काही पिक्चर आपल्याला एनसीईआरटीच्या बुकमध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आणि त्याच्यानंतर डिसिजस रेन फॉरेस्ट, ओके. डिसिजस रेन फॉरेस्ट म्हणजे टेम्परेट झोनमध्ये किंवा टेम्परेट फॉरेस्ट जे असतात त्याला आपण डिसिडियस फॉरेस्ट म्हणतो. त्याच्यानंतर डेझर्ट आणि सी कोस्ट, हे जे बायोम्स आहेत हे आपल्या इंडियामध्ये मेजर बायोम्स आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या एनसीईआरटीच्या बुकमध्ये एक ग्राफ आपल्याला दिलेला आहे, जो ग्राफ समजण्यासाठी थोडासा कठीण आहे, तो इथे आपण एकदा बघून घेऊ, कारण की या ग्राफवरती सुद्धा तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन्स विचारल्या जाऊ शकतात. या ग्राफमध्ये आपल्याला सर्व 6 बायोम्स दिलेले आहेत, ओके. सो लेट्स सी द ग्राफ. ग्राफ मी इथे ओके, तर मी इथे ऑलरेडी हा ग्राफ ड्रॉ केलेला आहे. हे जे तुम्हाला दिसते आहे हे सर्व एक प्रकारचे बायोम्स, मेजर बायोम्स आहेत जे अर्थवरती प्रेझेन्स आहेत, ठीक आहे. एकवेळेस मी पुन्हा तुम्हाला ते रिपीट करून सांगतो की ते कोणकोणते आहेत. पहिला जो आहे हा, त्याला म्हणतात डेझर्ट. त्याच्यानंतर येतो आहे ग्रासलँड, हा जो रेड कलरमध्ये दिसतो तुम्हाला ग्रासलँड आहे. ग्रासलँडच्या समोर जो आहे तो आहे टेम्परेट झोन, सॉरी टेम्परेट बायोम्स, ओके, ज्यामध्ये टेम्परेट फॉरेस्ट येतात. त्याच्या पुढे जो आहे तो आहे ट्रॉपिकल फॉरेस्टचा बायोम, ओके. नंतर खाली जर बघितला तर तो आहे कॉनिफेरस फॉरेस्ट, आणि सर्वात खाली तो येतो तो आर्केटिक अँड अल्पाईन, ओके. याला अल्पाईन का म्हणलेलं आहे, कारण की जर आपण अल्टिट्यूडने जर वरती गेलो तर सर्वात वरचा भाग जो असतो जिथे फक्त बर्फच आहे त्याला आपण अल्पाईन म्हणतो. म्हणजे अँटार्क्टिक आणि आर्कटिकला एकत्र आपण त्याला अल्पाईन म्हणत असतो, ठीक आहे. ॲक्च्युली याला आपण काय म्हणतोय, टुंड्रा. म्हणजे हा झाला टुंड्रा. कॉनिफेरस याला आपण तैगा म्हणतो, ठीक आहे. कॉनिफेरसला काय म्हणतो आपण, तैगा. हा टेम्परेट फॉरेस्ट, हा ट्रॉपिकल फॉरेस्ट, ग्रासलँड आणि डेझर्ट, ओके. ग्राफ जर बघितला तर याच्यामध्ये आपल्याला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस दिसतोय, ठीक आहे. इथे आपण वाय ॲक्सिसवरती आपण घेतलेलं आहे मीन ॲन्युअल टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअसमध्ये, ठीक आहे. आणि एक्स ॲक्सिसवरती आपण घेतलेलं आहे मीन ॲन्युअल प्रेसिपिटेशन, म्हणजे रेनफॉल आणि स्नोफॉल, ओके. ते घेतलेलं आपण सेंटीमीटरमध्ये, ठीक आहे. म्हणजे एका वर्षामध्ये त्या एरियामध्ये किती पाऊस पडतो, किती सेंटीमीटरपर्यंत पाऊस पडतो, ते आपण एक्स ॲक्सिसवरती घेतलेलं आहे, ठीक आहे. ते घेतलेलं आपण 50 पासून ते 450 सेंटीमीटरमध्ये, ठीक आहे. कारण त्याची रेंज असते एवढी की कमीत कमी डेझमध्ये 50 सेंटीमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो, त्यामुळे आपण इथून 50 सेंटीमीटरपासून सुरुवात केली, ठीक आहे. आणि जास्तीत जास्त जे प्रेसिपिटेशन आहे ते 450 सेंटीमीटरपर्यंतच असते कोणत्याही बायम्समध्ये, त्यामुळे आपण इथे ही स्केल घेतलेली आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण वाय ॲक्सिसमध्ये 0 डिग्री सेल्सिअसची सुरुवात न करता -50 डिग्री सेल्सिअसनी सुरुवात केलेली आहे, आणि 5 फरक ठेवत आपण 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत घेतलेला आहे, ठीक आहे. तर आपण -50 डिग्री सेल्सिअस का घेतलेला आहे, कारण की बऱ्याचशा मेजर बायोम्समध्ये जसं की अँटार्क्टिक आणि आर्कटिक, मेजर बायोम्समध्ये नाही तर काही बायोम्समध्ये, म्हणजे आर्कटिक आणि अँटार्क्टिक या बायोम्समध्ये टेम्परेचर जे आहे ते 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा खाली जात आहे, -डिग्रीजमध्ये चालत जाते, म्हणून आपण इथे मायनसपर्यंत टेम्परेचर घेतलेलं आहे, ठीक आहे. जसं की इथे आपल्याला शो केलेलंच आहे. त्याच्यानंतर जे हायेस्ट टेम्परेचर घेतलेलं आपण ते 30 डिग्री सेल्सिअस घेतलेलं आहे,
30 पर्यंतच का घेतलं, पण 35 किंवा 40 का नाही घेतलं? कारण की 30 डिग्री सेल्सिअस पर्यंतच बरेचसे ॲनिमल जे आहेत किंवा प्लांट्स आहेत ते सर्व्हाइव्ह करू शकतात. त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरला बरेचसे ॲनिमल टॉलरेट करू शकत नाही. ॲव्हरेजमध्ये आपण ते 30 डिग्री सेल्सिअस घेतलेलं आहे. काही एक्सेप्शनल केसेस आहेत की हाय टेम्परेचरला सुद्धा ते सर्व्हाइव्ह करू शकतात, पण इथे आपल्याला एक ॲव्हरेजमध्येच बघायचं आहे. ठीक आहे, तर याचा अभ्यास कसं करायचा आपण बघायचं बघायचे. तर याचे नाव आपल्याला पाठ करावं लागेल, कारण की याच्यावरती आपल्याला फिल इन ब्लँक्स मध्ये क्वेश्चन्स येऊ शकतो. ठीक आहे, ही पूर्ण फिगर असेल, फक्त हे जे लेबलिंग आहे हे तिथे नसणार आहे. त्याच्याऐवजी तिथे ABCD नाव दिलेलं असेल आणि आपल्याला विचारलं असेल की हा एरिया कोणता आहे किंवा हा बायोम्स कोणता आहे, हा बायोम्स कोणता आहे. ठीक आहे, तर याचे नाव आपल्याला अशा प्रकारे लक्षात ठेवायचे. सुरुवात करायची आपल्याला ले राईट टू द लेपर्यंत, म्हणजे पहिले येईल डेझर्ट, ग्रासलँड, नंतर येईल ट्रॉपिकल फॉरेस्ट, आणि नंतर आपल्याला बघायचं वरून खाली. वरचा येईल टेम्परेट, कॉनिफेरस आणि आर्केटिक अँड अल्पाईन टुंड्रा, म्हणजेच टुंड्रा. ठीक आहे, टेम्परेट, कॉनिफेरस अँड टुंड्रा, राईट टू लेफ्ट डेझर्ट, ग्रासलँड, टेम्परेट आणि ट्रॉपिकल फॉरेस्ट. ओके, म्हणजे या ग्राफवरून आपण त्या ग्रासलँडचं, सॉरी त्या बायोमचं टेम्परेचर आणि प्रेसिपिटेशन सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल, जर आपण हा टुंड्रा बायोम जर घेतला तर याच्यावरून आपण सांगू शकतो की याच्यामध्ये लोएस्ट टेम्परेचर -10 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकते आणि मॅक्झिमम तिथे 5 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर असू शकते. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये प्रेसिपिटेशन 50 सेंटीमीटर पर्यंत असू शकते आणि जास्तीत जास्त 150 सेंटीमीटर पर्यंत प्रेसिपिटेशन तिथे होऊ शकते. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक बायोम्सबद्दल डिटेलमध्ये बघणारच आहोत की तिथे किती रेनफॉल होतो आहे, तिथे व्हेजिटेशन कोणकोणते आहेत, ॲन्युअल टेम्परेचर किती आहे, ठीक आहे, आणि ते कोणत्या लॅटिट्यूडमध्ये असतात, ते सर्व आपण डिटेलमध्ये बघू शकतो. तर त्याच्यानुसारच हा ग्राफ इथे बनलेला आहे. पण याच्यामध्ये आपल्याला या ग्राफचे जे मेजर नाव आहे ते आपल्याला पाठ करावे लागणार आहे. ठीक आहे, तर ते मी आता इथे एक ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे की त्या ट्रिक्समुळे तुम्हाला ते नाव पाठ करायला सोपं जाणार आहे. ठीक आहे, तर चला बघूया काय ट्रिक्स आहे. तर मी इथे ट्रिक्स लिहून घेतलेली आहे. सिंपल जी ट्रिक्स आहे, ट्रिक्स आहे की देसी गर्ल्स टेम्स टॉपर बाय चॉकलेट ट्रीट. ओके, देसी गर्ल्स जे आहेत ते त्यांच्या क्लासमध्ये जे टॉपर मुली आहेत त्यांना ते ट्रीट देत आहे, कारण की त्या टॉपमध्ये आलेले आहेत आणि त्या ट्रीट देत आहे कशाने, चॉकलेटने. हे चॉकलेट देऊन ते त्यांना ट्रीट करत आहे, म्हणजे त्यांना बक्षीस देत आहे किंवा तुम्ही क्लासमध्ये टॉपमध्ये आलेले आहेत त्याचं सन्मान करतायत चॉकलेट देऊन. ठीक आहे, तर सिंपल जी ट्रिक्स आहे, देसी गर्ल टेम्स टॉपर्स बाय चॉकलेट ट्रीट. ओके, याच्यावर आपल्याला नाव लक्ष ठेवायचं आहे, जसं की देसी म्हणून आपल्याला लक्ष ठेवायचं आहे डी, डीचा अर्थ होतो डेझर्ट. ओके, कारण की पहिला जो येतोय ग्राफमध्ये तुम्ही बघू शकता की पहिला जो असतो तो असतो आहे डेझर्ट येतो. ठीक आहे, डेझर्टच्या नंतर येतो आहे ग्रासलँड. इथे आपल्याला जी लक्षात ठेवायचं आहे, जी वरून आपल्या लक्षात येईल की इट इज अ ग्रासलँड. ओके, त्याच्यानंतर टेम्स, टेम्स टी वरून आपल्या लक्षात येतात की इट इज अ टेम्परेट झोन. ओके, टी फॉर टेम्परेट फॉरेस्ट. ओके, आणि टॉपरचा टी त्याच्यावरून घ्यायचं आपल्याला ट्रॉपिकल फॉरेस्ट. ट्रॉपिकल फॉरेस्ट. ओके, नंतर येते चॉकलेट, चॉकलेटचा जो सी आहे त्याच्यावरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कॉनिफेरस फॉरेस्ट. ओके, आणि टी वरून लक्षात घ्यायचं आपल्याला टुंड्रा. ओके, अशा प्रकारे ही छोटीशी ट्रिक्स मी दिलेली आहे लक्षात ठेवण्यासाठी, जेणेकरून तुम्ही या ग्राफवर जो आलेला क्वेश्चन्स आहे तो इझिली सॉल्व करू शकता. ठीक आहे, सुरुवात आहे देसी गर्ल्स टेम्स टॉपर्स बाय चॉकलेट ट्रीट्स, म्हणजे देसी मुली टॉपर आलेल्या मुलींना चॉकलेट
स्ट्रीट देत आहेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये डी वरून डेझर्ट, जी देसी वरून डेझर्ट, गर्ल्स वरून ग्रासलँड, टेम्परेट टेम्स वरून टेम्परेट फॉरेस्ट, टॉपरचा टी पासून ट्रॉपिकल फॉरेस्ट, चॉकलेटचा सी पासून कॉन्फरस फॉरेस्ट आणि ट्रीट पासून टुंड्रा. ओके जी, मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती की ज्याच्यामुळे तुम्हाला नाव पाठ होतील, तीच ट्रिक जी आहे ती एकदा आपण या ग्राफमध्ये सुद्धा बघू, ठीक आहे. ट्रिक काय होती आपली, देसी गर्ल्स टेम्स टॉपर्स बाय चॉकलेट ट्रिक्स. ओके, तर याच्यामध्ये पहिला जो येतो आहे बायन्स तो आहे डेझर्ट. ओके, डेझर्टचा डी म्हणजे काय, देसी. सो देसी येऊन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे डेझर्ट. ओके, दुसरा जो बायोम्स येतो तो आहे ग्रासलँड. ग्रासलँड आपण इथे यूज केलं होतं गर्ल. ओके, गर्ल्स म्हणून लक्षात ठेवायचं आहे ग्रासलँड. त्याच्या पुढचा येतो आहे टेम्परेट झोन. ओके, हा आहे टेम्परेट फॉरेस्ट. टेम्परेट फॉरेस्टसाठी आपण यूज केलं होतं टेम्स. ओके, सो टेम्ससाठी लक्षात ठेवायचं आहे टेम्परेट फॉरेस्ट. आणि त्याच्या पुढचा येतो आहे ट्रॉपिकल फॉरेस्ट. ट्रॉपिकल फॉरेस्टसाठी आपण यूज करायचा आहे टॉपर. देसी गर्ल्स टेम्स टॉपर बाय चॉकलेट. ओके, तर कॉन्फरन्ससाठी आपल्याला चॉकलेट लक्षात ठेवायचं आहे. आणि लास्ट येतो टुंड्रा. तर टुंड्रासाठी आपल्या लक्षात ठेवायचं आहे ट्रीट. ओके, ट्रीट म्हणजे टुंड्रा. ओके, अशा प्रकारे तुम्ही या ट्रिक्सवरून हे सर्व नावं लक्षात ठेवू शकता. तर पहिले आपल्याला राईट टू लेफ्ट लक्षात घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर अपवरून खालती लक्षात ठेवायचं म्हणजे येथील टेम्परेट, कॉनिफेरस आणि टुंड्रा. ओके, सिम्पल अशी ट्रीट आहे, त्याच्यामुळे मी इझिली ही याच्यावर जर एखादा क्वेश्चन जर आला तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तर नेक्स्ट टॉपिक बघायचा आपल्याला तो म्हणजे हॅबिटॅट. ओके, तर बायोन्समध्येच हॅबिटॅट फॉर्म होतात. ते कसे तयार होतात, ड्यू टू द रिजनल अँड लोकल व्हॅरिएशन्स इन द बायोम्स. रिजनल अँड लोकल व्हॅरिएशन्स ऑकर इन द बायोम्स विच लीड टू फॉर्मेशन ऑफ ग्रेट व्हॅरायटीज ऑफ हॅबिटॅट. ओके,